विदर्भात प्रसिद्ध असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अर्ज छाननीच्या वेळी शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार व स्वतंत्र भारत पक्षाचे राज्य अध्यक्ष मधुसूदन हरणे यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याने सहकाराच्या राजकारणात खळबळ माजली आहे. 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 64 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. व्यापारी अडत्या मतदारसंघातील 2 जागांसाठी कोठारी प्रणित शेतकरी विकास आघाडीकडून ओमप्रकाश डालिया व पंकज कोचर या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं या दोन्ही जागा हस्तगत करून कोठारी गटानं विजयी सलामी दिली होती. परंतु मात्र शेतकरी विकास आघाडीच्या स्वतंत्र भारत पक्षाचे राज्य अध्यक्ष मधुसूदन हरणे यांचा उमेदवारी अर्ज राजू तिमांडे गटाच्या आक्षेपानंतर नामंजूर करण्यात आल्यानं खळबळ माजली असून आता त्या गटात तिमांडे आघाडीच्या राजेंद्र खडसे यांचा एकमेव अर्ज राहिलेला आहे. मधुसूदन हरणे यांनी ग्रामपंचायत मतदारसंघातील आर्थिक दुर्बल घटकाच्या एकमेव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात राजू तिमांडे आघाडीकडून राजेंद्र खडसे यांनी अर्ज दाखल केला होता. हे दोनच अर्ज या गटात होते. परंतु आज अर्ज छानण्याच्या वेळी राजेंद्र खडसे यांनी हरणे यांच्यावर आक्षेप घेऊन त्यांच्या नावे 5 एकरच्या वर शेती असल्यानं ते आर्थिक दुर्बल घटक गटात मोडत नसल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करावा असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी पोथारे यांच्याकडे दाखल केला. हा अर्ज मान्य करण्यात येऊन हरणे यांचा उमेदवारी अर्ज मान्य करण्यात आला. त्यामुळे आता या गटात खडसे हे एकमेव उमेदवार उरलेले आहेत. आता हरणे यांना DDR यांच्याकडे ऑर्डर मिळाल्याच्या 3 दिवसांच्या आत अपील दाखल करावी लागेल. तेथे तो जो निर्णय होईल तो अंतिम असेल. मधुसूदन हरणे हे मागील 2 दशकांपासून हिंगणघाट बाजार समितीचे संचालक आहेत. महाराष्ट्र TV24 करिता सतीश काळे, वर्धा. बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता, तो इलेक्ट्रॉनिक साइकिल आपके चेहरे पर लाएगी खुशी. ई साइकिल मॉडल के फंक्शंस जानकर दंग रह जाएंगे आप. बच्चों से लेकर बूढ़ों तक सब उठा सकते हैं इसका लाभ. चलाने में आसान और लुक वाइज क्लासी, स्कूल स्टूडेंट्स के लिए बेहतर विकल्प. ना ये अन्य मोटरसाइकिल की तरह धुआं छोड़ेगी और ना ही पेट्रोल पंप के चक्कर लगाएगी. तो देर किस बात की, आइए त्रुषा ईवी सॉल्यूशंस में, जहां आपकी मंजिल आसानी से पार होगी बिना किसी रुकावट के. हमारा पता त्रुषा ईवी सॉल्यूशंस, गट्टी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर. हमें संपर्क करें 7709877121.